आसमानी संकटाचा सामना करत असलेल्या कोकणाला धीर देण्यासाठी आज शरद पवार मैदानात उतरलेत। निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत। सकाळी मुंबईतून पवार सिल्वर ओकवरून आपल्या निवासस्थानातून मार्गस्थ देखील झालेत आणि सकाळी 11:30 वाजता ते माणगावला देखील पोहोचणार आहेत। चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गावांचा ते दौरा करतील। शरद पवार 2 दिवस कोकण दौऱ्यावर असतील आणि पवार आज रायगड दौऱ्याचा आढावा घेणार आहेत, तर उद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्याचा ते दौरा करतील। या दौऱ्यामध्ये ते शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी आणि न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे ह्या देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। शरद पवार यांच्या दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे। ते आपल्या सिल्वर ओक इथून निघालेले आहेत आणि सकाळी 11:30 वाजता ते पोहोचणार आहेत रायगडमध्ये। आणि आपण पाहूयात नेमका त्यांचा दौरा कसा असेल। सकाळी 8:30 वाजता ते मुंबईहून रवाना झालेले आहेत। 11:30 वाजता ते माणगाव येथे पोहोचतील, तर 12:30 वाजता म्हसळा इथे ते भेट देणार आहेत। 1:00 दिवे आगारला ते जातील, त्याचबरोबर 2:00 ते श्रीवर्धन इथल्या देखील भागाचा दौरा करणार आहेत। 4:00 श्रीवर्धन मध्ये आमदार खासदारांची बैठक पार पडेल, अधिकाऱ्यांकडून नुकसानीची ते माहिती देखील जाणून घेणार आहेत। तसंच संध्याकाळी 5:00 ते हरिहरेश्वरला देखील जाणार आहेत, तिथल्या देखील भागाचा ते दौरा करतील। तर संध्याकाळी 6:00 बाग मांडला मार्गे ते दापोलीला निघतील आणि दापोलीमध्ये ते मुक्काम करतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या ते दापोलीमध्ये जाणार आहेत। आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रायगडचे प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, थोड्याच वेळात ते शरद पवार हे रायगडच्या माणगाव इथे पोहोचणार आहेत। सध्या तिथे कशा पद्धतीचं वातावरण आहे, शेतकऱ्यांमध्ये ते येणार असल्यामुळे काय उत्सुकता आहे आणि एकूणच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्या ह्या सगळ्या व्यथा ऐकून घेण्यासाठी खुद्द शरद पवार आता मैदानात उतरलेत। नक्कीच मधुरा, शरद पवारांनी वेळोवेळी कोकणाला नेहमीच धीर देण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे 1989 जेव्हा जांभूळपाड्याचा पूर आला, त्यानंतर 2005 महाडच्या परिसरात अतिवृष्टी आणि दरडी कोसळून जी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती, त्यावेळेला सर्वप्रथम पोहोचले होते ते शरद पवार। त्यामुळे शरद पवारांकडून कोकणातील शेतकरी असतील, नागरिक असतील, आपद्ग्रस्त असतील, वादग्रस्त असतील, त्यांच्या फार मोठ्या आशा आहेत। त्यामुळे शरद पवारांच्या या आजच्या दौऱ्यामुळे कुठेतरी या आशा पल्ल झालेल्या पाहायला मिळतात। शरद पवार येणार म्हणून नागरिक त्यांना आपल्या व्यथा सांगण्यासाठी आतुर झालेले आहेत। आता 11:30 जेव्हा शरद पवार इथे येतील, त्यानंतर माणगावहून ते म्हसळा करून दिव्यागर आणि त्यानंतर ते श्रीवर्धन येथे पाहणी करून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत। हे नुकसान जर बघितलं तर खूप मोठं आहे, साधारण 5,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे हे नुकसान केवळ राज्य सरकार भरून देऊ शकणार नाही आणि त्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे आणि त्याकरिता जिल्ह्यातील जे सगळे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। म्हणून आजच्या बैठकीला जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना सुद्धा खासदार सुनील तटकरे यांनी आवर्जून आमंत्रित केलेलं आहे आणि ते आले किंवा सगळ्यांनी एकजूट दाखवली तरच केंद्राकडून काहीतरी मदत मिळू शकेल आणि या आपद्ग्रस्त कोकणाला काहीसा दिलासा मिळू शकेल। मधुरा, अगदी खरं आहे, केंद्राकडून मदत अपेक्षित आहे कारण राज्याची जी मदत आहे ती तोकडी पडणार आहे आणि खुद्द आता शरद पवार रायगडचा आणि रत्नागिरीचा दौरा करणार आहेत, तिथे जाऊन ते पाहणी करणार आहेत, शेतकऱ्यांशी देखील ते बातचीत करणार आहेत, त्यांच्या व्यथा ऐकून घेणार आहेत। धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल।